नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण जात आहोत महालक्ष्मी. महालक्ष्मीची यात्रा चालू झालेली आहे आणि आज आपण महालक्ष्मीची यात्रा एक्सप्लोअर करण्यासाठी आणि हे फंटर लोक आहेत आपल्या बरोबर, बंधू तुषार आणि प्रथमेश आणि दोन तिकडे मोठी माणसं बसलेले आहेत, ते अंधारात दिसत नाही आहेत. सो ते आपण नंतर दाखवूया. सो लेट्स गो टू एक्सप्लोअर महालक्ष्मी यात्रा. टिल देन यू गाइज स्टे ट्यून. पार्किंग इकडे कुठे लागली मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण पोहोचलेले आहेत आणि पार्किंग 1-2 किलोमीटर अगोदर पासून सुरू झालेली आहे. ही बघा रस्त्यालाच पार्किंग आहे. सो आपण पुढे जाणार आहोत ब्रिजच्या त्या बाजून आणि मग पार्किंग करणार आहोत. सो हे बघा पार्किंग फुल झालेली आहे. जर तुम्हाला यायचं असेल इकडे तर लवकरात लवकर घरून निघायला पाहिजे, म्हणजे दुपारीच निघाले तर तुम्हाला पार्किंग वगैरे आणि चांगलं भेटेल. आणि नजारा बघा मित्रांनो, एक नंबर. आपण इथून ड्रोन शॉट सुद्धा घेणार आहोत, खूपच सुंदर ड्रोन शॉट येणार आहे आणि तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो. सो लेट्स गो इनसाइड अँड एन्जॉय द मेला महालक्ष्मी 2023. आणि हे आहे मंदिर महालक्ष्मी मातेचं. जय महालक्ष्मी माते. सो आपण दर्शन सुद्धा घ्यायला जाणार आहोत. आणि हे बघा इथे पण पाळणे ते इकडे पण लागले आणि हा धूर जो तुम्हाला दिसतोय तो पूर्ण भुजिंगचा आहे. ते म्हणजे फेमस इकडे भुजिंग आहे. आणि हे बघा तुम्ही हे सगळं भुजिंगची दुकान आहेत. हे बघा चलो लेट्स गो पार्किंग करूया आपण गाडी. आपल्याला पार्किंग ऑलमोस्ट 1 किलोमीटर लांब भेटलेली आहे आणि आपण आता चालत चाललेलो आहोत यात्रेमध्ये. तर दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी पहिले भुजिंग आणि मुठिया वगैरे बनवायला देऊया, खिमा वगैरे, आणि मग यात्रेत फिरायला जाऊया. सो लेट्स गो यावर्षी काय काय बघूया आणि एक्सप्लोअर करूया. मित्रांनो लाईट आलेली आहे, तुम्ही बघू शकता आता यात्रेची मजा. आणि सगळीकडे भुजिंगच भुजिंग, मटन मुठिया खिमा और चिकन. एन्जॉय करो और धमाल करो यात्रेमध्ये. तर तुम्हाला मी दाखवतो इकडे कसे बनवले जाते. हे बघा इकडे असे पाव मिळतात आणि फेमस भुजिंग अशी बनवली जाते. हे बघा मुठिया चिकन मटन सगळं मिळते. सो लेट्स गो. आता आपण आपला दुकानवाला कोण आहे ओळखीचा त्याच्याकडे जाऊया आणि आपला बनवायला देऊया चिकन भुजिया. ही यात्रा असते 15 दिवसासाठी आणि तुम्ही बघू शकता हे भुजिंग आणि मटनचे जे बनवणारे असतात ते 15 दिवस पूर्ण फॅमिली घेऊन इथे येऊन राहतात आणि खूपच टेस्टी असते. सो लेट्स गो आपण आपली घेऊया, बनवायला देऊया आणि यात्रा फिरून मग कलेक्ट करूया. ओय कुठे गायचे आहे? सो इकडे ओळखीचं आहे मला वाटते, आपण आता इकडे देणार आहोत बनवायला. चलो इथून मित्रांनो यात्रा चालू होते, तुम्ही गर्दी बघू शकता. सो आता आपण जात आहोत दर्शन घेण्यासाठी मंदिरात, बट बघूया गर्दी जास्त दिसेल मला वाटते. सो लेट्स गो बघू गर्दी आहे की दर्शन भेटते ते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दर्शन घेण्यासाठी लाईन आहे बट एवढी नाही आहे. आणि मंदिर किती सुंदर आहे ते तुम्ही बघून घ्या. ड्रोनने आपण कॅप्चर करूया, जिकडून आता ड्रोन उडूया मस्त आणि मग निघूया आपण पुढे फिरायला. पहिले दर्शन घेऊया. आपलं दर्शन झालेलं आहे, आता आपण थोडीशी यात्रा फिरूया आणि निघूया आपल्या दुसऱ्या रस्त्याला, म्हणजे काहीतरी खायला जाऊया. भूक लागलेली आहे, बनवायला गेलं तर रेडी झालंच असेल. तर आता यात्रा फिरून आपण निघूया इथून. ही आहे यात्रा, बघू शकता किती गर्दी आहे. आपण थोडा फिरून नंतर निघून जाऊया इथून. सगळीकडे गर्दीच गर्दी बघा. आणि खेळण्यांची दुकाने, मिठाईची दुकाने. थोडे पाळणे दाखवतो तुम्हाला, अम्युजमेंट ऍक्टिव्हिटीज अँड अम्युजमेंट पार्क दाखवतो आणि मग आपण निघूया इथून. मिठाई खायची असेल तर या लवकर. Hey,
मित्रांनो फूड काउंटर्स आहेत हे बघा, आणि या साईडला सगळे पाळणे आहेत. तर आपण तिथून जाऊया आणि बघूया, आणि तुम्हाला दाखवतो कसे पाळणे असतात, कसे फिरतात ते.